Walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. Hello everyone, welcome back to my channel. तर आज मी सँडविचची रेसिपी मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर आज वेगळ्या पद्धतीचं सँडविच बनवणार आहे. मी ह्याच्या अगोदर पण एक रेसिपी शेअर केली होती, पण ते मला वेगळ्या पद्धतीने होणार आहे. मी वाला वेगळ्या पद्धतीने करणार आहे. बाहेर वातावरण खूप छान आहे, सध्या पाऊस पण चालू आहे. तर त्यासाठी मी जरा माझ्या होम सँडविचेस बनवणार आहे आणि त्यासोबत स्वीट कॉर्न पण बनवणार आहे. तर इथे मी काकडी कट करून घेतलेली आहे स्लाइस मध्ये. हे स्वीट कॉर्न आहेत मधुमका, जी मी बॉईल करून घेतलेली आहे गरम पाण्यामध्ये. हे आहे कांदा कट केलेला, शिमला मिरची, टोमॅटो, चीज, बटर, ब्रेड, मेयोनीज आणि टोमॅटो केचप. तर मग आता मी स्टार्ट करणार आहे. जेवढ्या क्वांटिटीमध्ये हवं आहे तेवढं. आणि हे जे स्वीट कॉर्न होते असं मी याच्यात आहे. थोडस बटर, केचप आणि मेयोनीज लावून घेणार आहे. पूर्णपणे स्प्रेड करून आता त्यावरती थोडस चीज टाकणार आहे. हे जे ब्रेड होतं तर आपलं एक सँडविच रेडी आहे. दोन मिनिटांसाठी मी याला दोन्ही बाजूने रोस्ट करून घेणार आहे. Finding life along the way.
masih menonton lagi. Jadi ini semoga kamu dalam perempuan yang ada kondisi untuk dilakukan sendiri. Hati-hati. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा. चला तर मग भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. बाय बाय.